आणि आता पाहूयात पुढची बातमी. पुढची बातमी दिल्लीमधून आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी आता घडामोडी सुरू झालेल्या आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शशी थरूर काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये ढोल ताशांच्या गजरामध्ये दाखल झालेल्या आहेत. याशिवाय मल्लिकार्जुन खरगे देखील अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांच्यासाठी दिग्विजय सिंग यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीमधून माघार घेतलेली आहे. शशी थरूर आपण बघतोय दिल्लीमध्ये काँग्रेस मुख्यालयामध्ये पोहोचलेल्या आहेत. काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी शशी थरूर यांनी अर्ज केलेला आहे. आता मल्लिकार्जुन खरगे हे सुद्धा अर्ज करणार आहेत. प्रशांत कदम आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील. प्रशांत, अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये शेवटचे 2 तास शिल्लक असताना अखेर पहिला अर्ज जो आहे तो भरला गेलेला आहे आणि शशी थरूर ज्यांनी या अध्यक्षपदाच्या उमेदवारीबाबत पहिल्यांदा आपला इरादा जाहीर केला होता त्यांचा अर्ज दाखल होतोय. थोड्याच वेळामध्ये मल्लिकार्जुन खरगे हे सुद्धा फॉर्म भरतील कारण ते अगदी थोड्या वेळापूर्वी आपल्या घरातून काँग्रेस मुख्यालयाच्या दिशेने निघाल्याची माहिती आहे. बघावं लागेल की शशी थरूर यांना किती लोकांचं समर्थन मिळतंय, किती लोक त्यांच्या पाठीशी उभे राहत आहेत. असं म्हटलं जात होतं की G23 गटाकडून शशी थरूर यांचं हा अर्ज जो आहे तो दाखल केला गेलेला आहे का. आणि पण G23 गटाचं जाहीरपणे असं म्हणणं आहे की आमचा कुणीही थेट उमेदवार जो आहे तो याच्यामध्ये रिंगणात नाहीये. शशी थरूर यांनी वैयक्तिक आपल्या कॅपॅसिटीमध्ये हा अर्ज दाखल केलेला आहे. 22 वर्षानंतर जवळपास अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या निवडणूक होणार आहे आणि त्यामुळे ही निवडणूक कशी रंगते आणि कोणाला किती समर्थन मिळतंय हे देखील पाहणं महत्वाचं असेल. प्रशांत, मल्लिकार्जुन खरगे सुद्धा अर्ज भरणार आहेत असं कळतंय, तर ते किती वाजता अर्ज भरतील? नक्कीच दुपारी 3 वाजेपर्यंतची मुदत आहे आणि त्यामुळे अवघ्या पुढच्या म्हणजे अर्ध्या तासामध्ये सुद्धा मल्लिकार्जुन खरगे या ठिकाणी येतील आणि आपला अर्ज भरतील. काल अतिशय नाट्यमयरित्या त्यांचं नाव अचानकपणे पुढे आलं. सुरुवातीला चर्चा दिग्विजय सिंह यांच्या नावाची होती पण दिग्विजय सिंह यांचं एकूण याच्या आधीचा जो त्यांचा इतिहास आहे वादग्रस्त वक्तव्य तर आहेतच पण सोबतच कॉम्बिनेशनमध्ये सुद्धा हे नाव तितकंसं योग्य दिसत नव्हतं आणि त्याच्यामुळे कर्नाटकमधले दलित नेते, ज्येष्ठ नेते जे राज्यसभेमध्ये सध्या काँग्रेसचे विरोधी पक्षनेते आहेत त्यांचं नाव समोर आलेलं आहे. पण अर्थात या नावाचा काँग्रेसला प्रतिमा बदलासाठी किती फायदा होईल हा एक प्रश्नच आहे. कारण 80 वर्षांचे आहेत मल्लिकार्जुन खरगे, स्वतः लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभूत झालेले आहेत आणि त्यामुळे इतका म्हणजे जे वयोवृद्ध आहेत ते त्यांचं नाव जे आहे ते शेवटी पक्षाला निवडावं लागलेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती 2024 ची निवडणूक समोर असताना अध्यक्ष स्वतः किती मैदानात फिरू शकतील हा देखील प्रश्नच आहे. आणि आता या क्षणाला काँग्रेस मुख्यालयामध्ये पुन्हा एकदा ढोल ताशांचे आवाज ऐकू यायला सुरुवात झालेली आहे. थोड्याच वेळामध्ये खरगे या ठिकाणी पोहोचतो. धन्यवाद प्रशांत दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. दरम्यान आता दिल्लीमध्ये घडामोडी घडत आहेत. काँग्रेस मुख्यालयामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे सुद्धा पोहोचलेले होते आणि त्यावेळी सचिन पायलट यांच्या नावाच्या घोषणा सुद्धा देण्यात आल्या. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी. काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे पण शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स जो आहे तो अजूनही कायम आहे. आत्ता या क्षणाला काँग्रेस मुख्यालयामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचं आगमन झालेलं आहे. खरं तर अशोक गेहलोत आता या रेसमध्ये नाही आहेत. त्यांनी आपण हा अध्यक्षपदाचा फॉर्म भरणार नाही हे सांगितलेलं आहे पण आत्ता या क्षणाला ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. 3 वाजेपर्यंतची मुदत आहे आणि अद्यापही एकही फॉर्म जो आहे तो भरला गेलेला नाही आहे. थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी मल्लिकार्जुन खरगे यांचा फॉर्म भरला जाईल असं सांगितलं जातंय. त्याच्यानंतर शशी थरूर हे पण फॉर्म भरतील असं सांगितलं जातंय. पण या सगळ्या चर्चा आहेत. अधिकृतपणे फॉर्म अजून कुणाचाही भरला गेलेला नाही आणि अशोक गेहलोत आपण बघतोय माध्यमांचा खूप मोठा गराड आहे त्या ठिकाणी. निवडणूक कक्षाच्या शेजारीच ते पोहोचलेले आहेत. कदाचित स्वतः जरी फॉर्म भरणार नसतील तरी प्रस्तावक म्हणून ते जरूर कोणाला तरी पाठिंबा देतील आणि त्यामुळं ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. कालपर्यंत जी नावं चर्चेमध्ये होती ती नावं अचानकपणे बाद झाली आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाची चर्चा सुरू झालेली आहे. कारण मल्लिकार्जुन खरगे हे कर्नाटकमधले काँग्रेसचे दलित चेहरा असलेले ज्येष्ठ नेते आहेत. राज्यसभेमध्ये ते विरोधी पक्षनेता म्हणून काम करतायत आणि त्यांना जर पसंती मिळत असेल तर मग त्यांच्या जागी राज्यसभेमध्ये कोण असणार पुढे हा देखील प्रश्न आहे. अवघ्या काही क्षणामध्ये, अवघ्या काही तासामध्ये हा सस्पेन्स जो आहे तो दूर होईल अशी आशा करूयात. कॅमेरामॅन मनीष सह प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली. आणि देशभरामध्ये राबवल्या जाणाऱ्या स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या